आणि उपस्थित सर्व वृंद आणि विद्यार्थी मित्र, माझे नाव राजमती ठेंग आहे. मी बुलढाणा येथे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध ऍक्टिव्हिटीज स्टुडंटसाठी ऑर्गनाईज करत असते. मग अशी सर म्हटलेत की खाजगी संस्थेत क्लासेसवाल्यांना हा पुरस्कार का देऊ नये. मला सरांना एक सांगावं असं वाटेल की मी देखील गव्हर्नमेंट जॉबला होती, पण मला माझ्या स्टुडंट्सला एक्सपेरिमेंट घेण्यासाठी जे बेसिक केमिकल्स म्हणजे बेसिक इन्स्ट्रुमेंट लागत होते ते देखील मला शाळेकडून पुरवले जात नव्हते. त्यामुळे मी ती शाळा सोडली आणि विद्यार्थ्यांना सायन्स हे प्रॅक्टिकली शिकवलं गेलं पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणून मी माझं स्वतःचं सायन्स सेंटर ओपन केलं. या सायन्स सेंटरमध्ये फर्स्ट स्टँडर्डपासून 10th स्टँडर्डपर्यंतचे विद्यार्थी आहेत. मला सांगायला खूप आनंद वाटतो की माझं 3rd स्टँडर्डचा स्टुडंट लिटमस यूज करतो. त्याला लिटमस टेस्ट कळते किंवा स्टार्च टेस्ट, प्रोटीन टेस्ट, न्यूटन टेस्ट काय आहे, ती कशी चालते हे मला गव्हर्नमेंटमध्ये राहून करता आलं नसतं. म्हणून मी तो गव्हर्नमेंट जॉब सोडला आणि स्वतःचं सायन्स इन्स्टिट्यूट चालू केलं, सायन्स सेंटर चालू केलं. त्या माध्यमातून आज मी बुलढाणा जिल्ह्यात छोटे छोटे सायंटिस्ट नक्कीच भविष्यात घडवेल. जसं सरांनी सांगितलं की एक NMR मशीन घेण्यासाठी युनिव्हर्सिटीला देखील खूप प्रोसेस करावी लागते, तसंच शाळेमध्ये बेसिक केमिकल्स मला लागत असले की LA सांगायचा HM कडे जा, HM सांगायची आम्ही ऑर्डर दिलेली आहे, ती ऑर्डर त्यांची 2 वर्ष सुद्धा यायची नाही, त्यामुळे मी ते एक्सपेरिमेंट घेऊ शकले नाही. आणि आज संडे सायन्स स्कूलच्या माध्यमातून एव्हरी संडेला मी स्टुडंट्सला एक्सपेरिमेंट शिकवते आणि बुलढाण्यातल्या जवळपास खूप सारे विद्यार्थी त्याचा फायदा घेत आहेत. इन फ्युचर ते नक्कीच नोबेल पारितोषिक आणतील, नाही आणलं तरी त्या दृष्टीने त्यांची वाटचाल नक्कीच होणार आहे. मला अजून एक छोटासा प्रसंग सांगावा असं वाटतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे जेव्हा नॅशनल सायन्स काँग्रेसचं उद्घाटन करायला गेले होते तेव्हा त्यांना एका छोट्याशा चिमुकेने प्रश्न विचारला की सर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कुठला. बऱ्याच जणांना वाटलं असेल की सर उत्तर देतील जेव्हा मी रॉकेटचं संशोधन केलं, पण सरांनी ते उत्तर दिले नाही. APJ अब्दुल कलाम म्हटले की आम्ही रॉकेटसाठी लागणारा एक लाईट वेटचा मेटल तयार केला आणि त्या मेटलचा उपयोग जे हँडिकॅप स्टुडंट्स असतात किंवा जे हँडिकॅप लोक असतात त्यांच्या पायामध्ये जो मेटल टाकला जातो तो खूप हेवी असतो आणि त्या हेवी मेटलमुळे त्या मुलांना चालण्यासाठी खूप त्रास होतो. आणि आम्ही जो रॉकेटसाठी लाईट वेट मेटल इन्व्हेंट केला तो त्यासाठी वापरला गेला. आणि दुसरं म्हणजे आम्ही एक स्टेंट तयार केला की जी स्टेंट हार्ट पेशंट्सला उपयोगी होते, म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग जर कधी समाजातल्या शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी होत असेल हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण. मी रॉकेट इन्व्हेंट केले काही नाही, तसेच आता माझ्यासमोर जे काय विद्यार्थी बसलेले आहेत त्यांनी देखील याच रिसर्च फील्डमध्ये जायचंच आहे. तुम्हाला खूप सारं रिसर्च करायचंय, पण तुमच्या नॉलेजचा उपयोग जर कधी लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी होत असेल तर ते सगळ्यात मोठं रिसर्च असं मला वाटतं. जयदीप पटेल सर यांच्याविषयी म्हणावं असं वाटेल, जो मनुष्य 1 वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो, जो मनुष्य 10 वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो, आणि जो माणसं आयुष्यभराचा विचार करतो तो मनुष्य माणसं जोडतो. असं हे जे विज्ञानवादी माणसं आहेत ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरात सरांची चळवळ आम्ही चालूच ठेवणार आहे. फॉर एक्झाम्पल बुलढाण्यामध्ये मी नाईट स्काय ऑब्झर्वेशन म्हणा किंवा विज्ञान क्षेत्रातलं सायन्स एक्झिबिशन घ्या, स्टुडंटला इन्स्पायर अवॉर्डसाठी प्रिपेअर करणं, सायन्स एक्झिबिशनसाठी प्रिपेअर करणं अँड ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विच इज ऑफर इन द क्लास 5 to 10 त्यासाठी मुलांना प्रिपेअर करण्याचं काम मी करत आहे. आणि आदरणीय व्यासपीठ की ज्यांच्याकडनं मला खूप सारी प्रेरणा मिळेल. ॲक्च्युली माझं काम खरंच खूप छोटं आहे आणि मी सरांना धन्यवाद देईल की त्यांनी मला खूप मोठं पुरस्कार दिलेला आहे आणि आज मी इथून जी प्रेरणा घेऊन जाणार आहे ती पुढची 10 काय पुढची 30 वर्ष मला ती प्रेरणा पुरणार आहे. सरते शेवटी एवढंच म्हणावं असं वाटेल, कष्टाची मला भय नाही ना चिंता यशाची, मिळ मजला एकच शक्ती मनापासून प्रयत्न करण्याची, मनापासून प्रयत्न करण्याची. थँक्यू.